तुमचा मुख्यमंत्री व्हावा झाला पाहिजे असं माझ्या व्हायलाच पाहिजे, कारण की ज्या महायुतीमध्ये एकदा निवडणुकी झाल्यानंतर सगळे तिन्ही नेते बसतील आणि त्या दृष्टिकोनातून ज्याच्याकडे जास्त सीट असतील त्या मुख्यमंत्री व्हायला हरकत नाही. जर साहेबांना वाटलं असतं तर मुख्यमंत्री अजितदादा केव्हा झाले असते, परंतु त्यांना कुठेतरी फार मोठा राजकीय दृष्टिकोनातून डावलण्याचा प्रयत्न साहेबांनी केलेला हे तितकं खरं आहे. आपण पाहतो की इतकं सतत आपण राष्ट्रवादीचे जास्त जागा असल्यानंतरसुद्धा आपण काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून कुठेतरी दादांना डावलण्याचा प्रयत्न घरातूनच झाला होता आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना खंत व्यक्त केलं ते काही खोटं नाही आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं जे विजन आहे, एक डॅशिंग लीडर आहेत राज्यामध्ये, जे सांगतात ते करतात. 10 वेळा त्यांनी राज्याचं बजेट दिल्यानंतर आता जे बजेट दिलेलं आहे हा लोकहिताचं बजेट आहे, सर्वसामान्यांना न्याय देण्याचं बजेट आहे, शेतकऱ्यांनासुद्धा न्याय दिलेला आहे, मुलांना न्याय दिलेला आहे, मुलींना न्याय दिलेला आहे, असं प्रकारचं बजेट आपण यावेळी दिलेलं आहे.